नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर, बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज काय विशेष? तर आज सगळ्यात महत्त्वाची विशेष बातमी ती म्हणजे आजपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होते. राज्यात 15 ते 18 वयोगटातली तब्बल 60 लाख लाभार्थी आहेत. यासाठी सरकारनं जय्यत तयारी केली आहे. 650 केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिनचा वापराला परवानगी दिली आहे, त्यामुळे मुलांसाठीचं लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सिन लसच उपलब्ध असेल. आजपासून 15 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होते. त्यासाठी 1 तारखेपासून म्हणजेच परवापासून कोविन ॲपवर नोंदणी सुरू झाली होती आणि आजपासून लसीकरणाला सुरुवात होते. तुमच्या घरातही जर 15 ते 18 या वयोगटातली मुलं असतील तर तातडीनं रजिस्ट्रेशन करा आणि वॅक्सिनेशनसाठी मुलांना घेऊन जा. तर मुंबईतल्या भायखळ्याच्या लसीकरण केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झालेली आहे. मुंबईत 9 सेंटर्सवरती हे लसीकरण केलं जाणार आहे. काही वेळानंतर या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांच्या लसीकरणाच्या संदर्भात घोषणा केली होती, त्यानुसार आजपासून देशभरातच या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. यावेळी मी रिचर्सन अँड कुरालसन या जम्बो कोविड सेंटरवरती आहे. त्या ठिकाणी जवळपास सर्व प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. काही वेळानंतर जे आहे ते या लसीकरणाला सुरुवात होईल. आपण बघतोय की या ठिकाणी सर्व स्टाफ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकूणच सर्व प्रकारची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. काही वेळानंतर या लसीकरणाला, लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपाल साहेब, देवेंद्र कोल्हटकर, जे मीडिया, मुंबई. अखेर मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलं शाळा कॉलेज मिस करत होते, पण आता लसीकरण झाल्यामुळे त्यांनाही त्याचा आनंद होतोय आणि त्यांच्यावरचे निर्बंधही कमी होतील. एकंदरीत हे लसीकरण आजपासून सुरू होते, त्यामुळे या मुलांना नेमकं काय वाटतं याबाबत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झालेली आहे. मुंबईतील 9 सेंटर्सवरती हे लसीकरण होणार आहे. अशाच एका सेंटरवरती काही मुलं आलेली आहेत, त्यांचे पालक आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला सांगा, मुलांच्या लसीकरणाला जी आहे ती आजपासून सुरुवात होते, काय तुम्ही सांगाल? चांगली गोष्ट आहे ना, व्हायलाच पाहिजे. सगळ्यांचं वॅक्सिनेशन होणं गरजेचं आहे सेफ्टीसाठी. खूप वेळापासून वाट बघत होतो, आज फायनली मिळते तर. वॅक्सिनेशन घेणे गरजेचं, वॅक्सिन घेणे गरजेचं आहे. बरोबर, काय सूचना इकडे देण्यात आलेल्या आहेत? काय नाही, आधार कार्ड घेऊन यायचंय आणि बस एवढंच, आणि स्कूल आयडी कार्ड घेऊन यायचं. बरं, वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. हा, वॅक्सिन घेणं तर गरजेचं आहे. बरोबर आहे, कारण सध्या कोरोना पर वाढतोय, त्यामुळे सगळ्यांनीच त्याच्याशी लढण्यासाठी हे वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. हा, बरोबर आहे, वॅक्सिन घेणं गरजेचं. तू काय सांगशील? नाही, वॅक्सिन घेणं गरजेचं आहेच, पण ते लवकरात लवकर मिळणं पण गरजेचं आहे. कारण 15 to 18 वयोगटातील मुलांना कसं लेट मिळतं आहे, भरपूर कॉलेजेस स्कूल्स आधीपासून चालू झालेले आहेत, परत ट्रेनमधनं पण प्रवास नाही करू शकत, वॅक्सिन नाही घेतलं, त्यामुळे ते कसं लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे. धन्यवाद सगळी बातचीत केल्याबद्दल. पुढील जर्नलिस्ट अतुल जैतपाल साहेब, देवेंद्र कोल्हटकर, जी मीडिया, मुंबई. तर मुलांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुलांच्या मुंबईतल्या लसीकरणाबाबत माहिती देत लसीकरण करण्याचा आवाहन सुद्धा केलेलं आहे. प्रत्येकाने दिलेल्या माहितीप्रमाणे आपलं नाव नोंदवून आपल्या मुलांना त्या कोविड सेंटरवर न्यायचे. ती 9 सेंटर, जी मग BKC सारखं असेल, NESCO आहे, वरळीचं जम्बो सेंटर आहे, NICAचं, अशा अनेक सेंटर, त्याची यादी प्रसिद्ध केलेली आहे. अशा 9 सेंटरवर आपापल्या मुलांना नाव नोंदणी झाल्यानंतर घेऊन जाणं उचित ठरेल. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय. आंबेगाव तालुक्यातल्या मंसरमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडलाय. शहरातल्या मुख्य बाजारपेठेतल्या डॉक्टरलाच ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या 25 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवलेत. डॉक्टरलाच ओमायक्रॉनची लागण झाली आहे. डॉक्टरला कोरोना झाल्यामुळे आता डॉक्टरच्या संपर्कातल्या 25 जणांची सुद्धा तपासणी सुरू आहे. आंबेगावमध्ये आता चिंता वाढलेली आहे. आंबेगावमध्ये सुद्धा ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमध्ये डॉक्टरला कोरोना झाला,
आणि या डॉक्टरला ओमायक्रॉनची लागण झाली आहे, त्यामुळे त्यांच्या संपर्कातल्या 25 जणांचे सुद्धा स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यानंतर एक महत्वाची बातमी आहे. मुंबई मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक मतमोजणी सुरू, 4 जागांसाठी लढत होती. 17 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. प्रेरणा विरुद्ध सहकार पॅनलमध्ये ही लढत आहे. 12 निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित बँकेची निवडणुकीची मतमोजणी आज होती. 4 जागांसाठी निवडणूक झाली. बाकीचे 17 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. 4 जागांसाठी 45% मतदान झालं. आज मतमोजणी सुरू झाली. 12 निकाल लागू शकतो अशी सध्या शक्यता वर्तवली जाते. तर 4 जागांसाठी प्रेरणा पॅनल आणि सहकार यात प्रामुख्यानं लढत होती. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीची मतमोजणी सकाळपासून सुरू झालेली आहे. 4 जागांसाठी ही मतमोजणी होते. इतर 17 जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. 12 निकाल हाती येण्याची शक्यता आहे. यानंतर एक महत्वाची बातमी आहे. दिल्लीतलं बहुचर्चित शेतकरी आंदोलन संपुष्टात आलं. सरकारनं शेतकऱ्यांच्या जवळपास सगळ्या मागण्या मान्य केल्यात, पण तरीही काही शेतकरी नेते सरकारवर दबाव टाकण्याचं काम करतायत. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दरवर्षी 26 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च काढणार असल्याचंही सांगितलंय. 15 जानेवारीला संयुक्त किसान मोर्चाची बैठक होतीये. MSP बाबत सरकारनं अद्याप कमिटी बनवलेली नाही, काही बातचीतही याबाबत केली नसल्याचं टिकेत यांनी म्हटलंय. ट्रैक्टर लेके लोग 26 तारीख में निकलेंगे. अपने से गांव में निकलो, अपने शहर में निकलो, सड़क पर निकलेगा. 26 जनवरी में ट्रैक्टर फिर भारत की सड़कों पर दिखेगा और ये हर 26 तारीख में दिखेगा. लोगों ने तैयार कर रखा है. अब हम सब लोग ट्रेंड हो चुके हैं. बातमी आहे सिंधुदुर्गातून. सिंधुदुर्गातल्या मालवणच्या समुद्रात जीवघेणा थरार पाहायला मिळाला. रविवारी संध्याकाळी स्कूल बस समुद्रात अडकली आणि 14 पर्यटक बससह समुद्रात अडकले. पुणे कोल्हापुरातले 14 जण पर्यटनासाठी सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आले होते. किनाऱ्यावर लावलेली बस भरती आल्यानंतर पाण्यात फसली, तेव्हा सगळेच पर्यटक स्कूल बसमध्येच फसले होते. हा सगळा प्रकार किनाऱ्यावर असलेल्यांना तात्काळ कळला आणि सगळेजण मदतीला धावून आले. त्यानंतर स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी ट्रॅक्टरच्या साह्यानं स्कूल बस चालकासह किनाऱ्यावर आणली. या सगळ्यांचं नशीब बलवत्तर म्हणून सुदैवानं ही मोठी हानी टळली. मात्र तुम्ही कधीही असं धाडस करू नका. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे